अलग विदर्भ मांग को लेकर किसान संगठन विदर्भ राज्य आंदोलन समिति के नेतृत्व में राष्ट्रीय राजमार्ग 7 पर जाम चौरस्ता पर एक रास्ता रोको आंदोलन का आयोजन किया गया। विदर्भ में सबसे अधिक किसान और खेतीहर मजदूर है। चाहे कोई भी सरकार सत्ता में हो, कृषि मुद्दों पर नीतियां हमेशा उदासीन रही है। विदर्भ बेरोजगारी, बाल मृत्यु दर, किसान आत्महत्या और नक्सलवाद की उच्च घटनाओं से त्रस्त है। इस समय विदर्भ के हालात और भी दयनीय होते जा रहे हैं। इसके अलावा प्रदर्शनकारियों की कई मांगे थी। भले ही विदर्भ अकेले पूरे महाराष्ट्र में पैदा होने वाली आधी से ज्यादा बिजली पैदा करता है, लेकिन यहाँ के किसान को लोड शेडिंग का सामना करना पड़ रहा है। यह विचार विदर्भ राज्य आंदोलन समिति के विदर्भ किसानों ने प्रदर्शनकारियों को जागरूक करते हुए व्यक्त किया। विदर्भ को अलग करने, वन्य जीवों में फसलों की सुरक्षा, कोरोना काल में बिजली बिल माफ करने और सिंचाई के लिए 24 घंटे बिजली आपूर्ति की मांग को लेकर सैकड़ों किसानों, खेत मजदूरों और युवाओं ने राष्ट्रीय राजमार्ग को 1.5 घंटे तक चौराहे पर जाम कर दिया। प्रदर्शनकारियों ने नारेबाजी की और जाम चौक से मार्च निकाला। अगर सरकार ने इस पर ध्यान नहीं दिया तो आंदोलन तेज करने की चेतावनी दी गई। इस बार 1 दर्जन से अधिक प्रदर्शनकारियों को गिरफ्तार किया गया। सुरक्षा के लिए समुद्रपुर थाने के थानेदार हेमंत संदेवार और पुलिस के जवान मौजूद रहे। आंदोलन की सफलता के लिए वर्धा जिला विदर्भ राज्य आंदोलन समिति के समन्वयक मधुसूदन हरने, किसान संगठन के जिलाध्यक्ष उल्लास कोटमकर, तालुका प्रमुख सुनील हिरसी, अनिल जावड़ी, डॉक्टर हेमंत इसनकर, जीवन गुरनुले, उत्तम घुमड़े, सरपंच वायगांव हल्दा, रुमान देव ठेंगाने, जनार्दन वैराकड़े, संदीप ठाकरे, सरपंच सेलू मुरपाड़, मोरेश्वर वागमारे, प्रकाश शिलार, अभिजीत लाखे, सतीश दानी ने भाग लिया। नागपुरी ते शहीद चौक मध्ये 9 ऑगस्ट ते 15 स्वातंत्र्य दिनापर्यंत ठिय्या आंदोलन करून वेगळ्या विदर्भाची हाक मोदी सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। जी आता राज्य नवीन छोटी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न अटलजीच्या काळामध्ये झाला, ज्या राज्याची मागणी नव्हती तीही राज्य माननीय अटलजी पंतप्रधान असताना केली होती। 105 वर्षापासूनची विदर्भाची जुनी मागणी आहे, परंतु या विदर्भाच्या मागणीकडे अजूनही राज्यकर्त्यांचं लक्ष नाही। या विदर्भाच्या भूमीतून वेगवेगळ्या राज्याची राजधानी ही जवळ आहे, परंतु विदर्भाची राजधानी मात्र 1200 किलोमीटरवर आहे आणि त्यामुळे विदर्भाचा विकास हा मागासलेपणा आहे। विदर्भात वीज तयार होत असून विदर्भाच्या नागरिकांना लोड शेडिंग सहन करावं लागते, पाहिजे ती बेरोजगारीची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। या विदर्भाच्या भूमीमध्ये कोणत्याही नवनवीन कंपन्या येऊन राहिलेल्या नाही आणि त्यामुळे बेरोजगारीचं मोठ्या प्रमाणात थैमान वाढत आहे। ही बेरोजगारी जर नष्ट करायची असेल, इच्छा शेतकऱ्यांना जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर वेगळं विदर्भाचं राज्य झाल्याशिवाय इच्छा शेतकऱ्यांना आणि बेरोजगारांना न्याय मिळणार नाही आणि विदर्भ वेगळा होईपर्यंत आम्ही थंड बसणार नाही। हे प्रतिकात्मक आज 26 ऑगस्ट ठरल्याप्रमाणे आंदोलन आहे। जर का सरकारने या 2 महिन्यात या आंदोलनाची दखल घेतली नाही, यापेक्षाही पुढील तीव्र आंदोलन करण्यात येईल, एवढ्यात मी एवढ्यात बोलतो आणि थांबतो। आमची या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की जे आता तुम्ही पश्चिम बंगालचे 2 राज्य निर्माण करतात, उत्तर प्रदेशचे तुम्ही 2 राज्य निर्माण करतात, विदर्भाची मागणी हे 105 वर्ष जुनी मागणी आहे। विदर्भ हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असा प्रदेश आहे। या विदर्भ राज्याची या प्रक्रियेमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्य म्हणून निर्मिती करावी ही हाक देण्यासाठी, ही मागणी विदर्भातल्या जनतेची मोदी सरकारच्या कानावर पोहोचवण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आजचं आंदोलन होतं। तसेच या सरकारने महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारतल्या ऊर्जा मंत्र्यांनी कोरोना काळातील वीज बिलातून जनतेची मुक्ती करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं, परंतु कोरोना काळ संपल्यानंतर याच ऊर्जा मंत्र्यांनी लोकांची इलेक्ट्रिक लाईन कापण्याचे आदेश दिले। त्या नितीन राऊतचा आम्ही निषेध करतो आणि परत मागणी करतो की कोरोना काळामध्ये जे लोक ज्यांना तुम्ही लॉकडाऊनमुळे लोकांना घरी थांबवलं होतं, त्यांचे व्यवसाय बंद पाडले होते, त्या लोकांना वीज बिलातून मुक्ती द्या आणि असलेले विदर्भातील जनतेच्या वर जे रेट आहे ते 50% कमी करा, ही मागणी या माध्यमातून। BCN न्यूज के लिए समुद्रपुर से प्रमोद वैद की रिपोर्ट।